नमस्कार मंडळी महालक्ष्मी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक वाटी मी चवळी घेतलेली आहे आणि ती रात्रभर मी भिजत ठेवलेली आहे त्यामुळे छान फुलून आलेली आहे आज आपण त्याची छान चमचमीत भाजी तयार करणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि आलं घेतलेलं आहे लसूण दहा बारा पाकळ्या तीन मिरच्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे माझ्याकडे आहे सुकं खोबरं आणि ते मी मिक्सरला वाटून बारीक केलेलं होतं तर तीन चार चमचे मी ते घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेऊया तर इथे वाटण तयार झालेलं आहे कढईत तेल गरम करून त्यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये मी हिंग घातलेला आहे पाव चमचा त्यानंतर इथे माझ्याकडे आहे मिक्स मसाला तर इथे मी मिक्स मसाल्याचा वापर करणार आहे जो आपला घरचा मसाला असतो ज्यामध्ये गरम मसाला आणि रेड चिली पावडर दोन्ही मिक्स असतात तर दोन चमचे घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे एक छोटा चमचा त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये आणि हे जे आपण वाटण वाटलेलं आहे ते देखील आपण ह्यामध्ये दे घालून घेऊया तर आज आपण लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाटा चवळीची भाजी तयार करणार आहोत पूर्वीच्या काही लग्नामध्ये ही भाजी हमखास असायची चवळी वांग बटाटा आज तीच भाजी आपण तयार करणार आहोत छान मसाला तयार करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण ही जी चवळी आहे ती घालून घेऊया तर इथे मी मिक्स मसाला वापरलेला आहे म्हणजे घरगुती आपण तो मसाला वापरतो तो मसाला मी ह्यामध्ये वापरलेला आहे तर तुम्ही ह्याऐवजी कुठलाही दुसरा मसाला वापरू शकता जो तुम्ही रेग्युलर वापरता त्यानंतर एक मोठा बटाटा मी घातलेला आहे ह्यामध्ये त्याचे फोडी करून घेतलेल्या आहेत बारीक आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवू आणि एक वाफ आपण काढून घेऊया इथे मस्त तेल सुटलेलं आहे आणि ह्यामध्येच मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि ते ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि चवळी आणि बटाटा सर्वात प्रथम आपण शिजवून घेऊया झाकण ठेवू आणि ह्याला एक वाफ काढूया एक वाफ काढल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी तर इथे मी साईडच्या गॅसवर पाणी उकळवत ठेवलं होतं तर गरम पाणीच घालायचे आहे त्यामुळे भाजीला छान तरी येते आता इथे मी ही भाजी जी आहे ती छान शिजवून घेतलेली आहे तर भाजी काहीशी शिजल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत वांगी तर मी इथे तीन मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत त्याच्या अशा फोडे तयार करून ही वांगी ह्यामध्ये घालून घेतलेली आहेत तर वांग्याच्या फोडी वेळेवरच करायच्या म्हणजे वांगी काळी पडत नाहीत तर आता ही वांगी आपण घालून छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला किती रसा हवा आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि आपण भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता मी ते आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे तर रसा ठेवताना तो जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा रसा ठेवायचा आहे तर आता मी सर्व नीट तयार करून घेतलेला आहे झाकण ठेवून मी ह्याला शिजवून घेणार आहे तर आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि मी आता ही चवळी शिजली आहे की नाही ते बघते तर चवळी व्यवस्थित शिजून गेलेली आहे बटाटा शिजलाय की नाही ते आपण बघूया तर बटाटा शिजलेला आहे पण तो, तो खूप असा मऊ झालेला नाही त्यामुळे अजून तीन ते चार मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया तीन ते चार मिनटानंतर ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे त्यावर कोथिंबीर घालूया आणि आता आपली ही भाजी जी आहे ती छान तयार झालेली आहे अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी ही भाजी असते तशीच भाजी ही तयार झालेली आहे अगदी चमचमीत आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं हो। तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय